मटका हा जुगार भर चौकात उघड्यावर कसा चालतो हे आत्तापर्यंत फक्त तुम्ही ऐकून असाल. आज पहा या मटक्याचा कारभार कसा चालतो. सोलापुरातील कुमठा नाका या भागात आम्ही पाहणी केली असता हॉटेल कॅन्टीन आणि पत्र्याच्या खोक्यांमध्ये भर रस्त्यावर मटका खेळला जातो. आमच्या प्रतिनिधीने पाहणी केली असता मटका चालक सरळ सरळ उघड्यावर मटका घेत असताना दिसून आला. आकडा काय आला याचा पुरावा म्हणून समोरच पाटीवर कोणता आकडा आला आहे हे पण दिसून आले. कॅन्टीनमध्ये लोक चहा पिता पिता आकडा पण खेळत होते आणि हे भर चौकात उघड्यावर चालू होते. सर्वसामान्य नागरिकांना या गोष्टी जर दिसत असतील तर पोलीस प्रशासनाला का दिसत नाहीत की त्यांच्या डोळ्यावर अंधत्वाचा चष्मा लागला आहे का असा सवाल उपस्थित होतो. इथे काही आर्थिक लागेबंधे आहेत का असे पण वाटू लागते. सोलापुरातील तरुणाई तसेच बेरोजगार या मटक्याच्या भूलभुलैयामध्ये वाया जात असून बेरोजगारी अजून वाढत आहे. मटका लागला तरी दारू आणि नाही लागला तरी दारू ही मालिका चालूच आहे. यातूनच भर चौकात हाणामारी होण्याचे प्रकार घडत असतात. परंतु पोलीस प्रशासन या प्रकरणाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे असे वाटू लागते. आज आपण कुमठा नाका परिसरातील मटक्याचा जुगार अड्डा पाहिला. उद्या पाहूया दुसऱ्या मोठ्या पोलीस ठाण्यामधील मटका जुगारीचा सविस्तर वृत्तांत. पाहत रहा जनता राज्य न्यूज चॅनल सिटी केबल क्रमांक 83 वर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.